असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना बुधवारी जामीन मंजूर झाल्यानंतर ते तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. चिदंबरम म्हणाले, अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार दिशाहीन आहे. देशाचा GDP सातत्याने घसरत आहे, मात्र यासाठी कारणीभूत ठरलेल्या आपल्या चुका स्वीकारण्यापेक्षा त्यावर अजब तर्क लढवले जात आहेत. देशाचा घसरता GDP हेच भाजपासाठी अच्छे दिन असल्याचाही टोला. मागील विकास दराचा उल्लेख करताना 5% विकास दर देखील विश्वासदर्शक असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारमध्ये अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता नाही, देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये आहे, मात्र देशाला आता यासाठी वाट पाहावी लागणार आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे, यासाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. सरकारने याबाबत हट्टी भूमिका घेतली आहे. नोटाबंदी, GST आणि कर दहशतवादामुळे देशाची अर्थव्यवस्था सध्या आपल्या वाईट काळातून चालली आहे. या सरकारने अच्छे दिन आणण्याचा दावा केला होता, मात्र मी तुमच्या समोर गेल्या 6 महिन्यांचे आकडे ठेवतो. या आकड्यानुसार विकास दर 8% सात टक्क्यांवर, त्यानंतर 6.6 आणि 5.5, त्यानंतर आता 4.5% असा घसरत गेला आहे. हेच सरकारचे अच्छे दिन आहेत का, असंही चिदंबरम म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, दिल्ली.